पारनेर तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी ऋषी पराशर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या जिरेनियम प्लांटला भेट दिली. ऋषी पराशर फार्मर प्रोड्युसर कंपनीची व जिरेनियम प्लांटच्या सर्व प्रोसेसिंग युनिटची त्यांनी संचालक रामदास भोसले यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊन ऋषी पराशर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कामाचे कौतुक केले. तसेच कंपनीच्या ऑर्गॅनिक स्लरी युनिटची त्यांनी पाहणी करून त्याचीही माहिती घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून यासारख्या प्रकल्पांची गरज असल्याचे सांगून यासाठी लागणारे मार्गदर्शन कृषी विभाग वेळोवेळी करत जाईल असे सांगितले. पाण्यापेक्षा हलका असतात पाणी जड खाली राहत आणि ज्या वेळेस आता हे पाणी आणि तेल मिक्स पडवलं याच्यामध्ये आणि जे पडताना मग तेल वर तरंगत आता हा जो पाईप आहे ना या पाईप खाली धरून जोडलेला आहे इथून जरी पाणी पडत नसतं तरी याचं जे आतमध्ये यायचं मार्ग आहे तो खाली तळात आहे म्हणजे तळातलं जे आहे ते पाणी फक्त ह्या लेवलच्या वर जायला लागलं का तरी तळातलं पाणी इथून बाहेर पडतं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या पारनेर तालुक्यात जिरेनियम हे सुगंधी वनस्पतीची लागवड आता हळूहळू वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व समजून आलेलं आहे. पारंपरिक शेतीला थोडंसं वळण देऊन आपण ह्या नवीन पिकाकडे जर बघितलं तर याच्यातून शेतकऱ्याला नक्कीच दोन पैसे आपल्याला मिळू शकतील. आता इथं भोसले साहेबांच्या ऋषी पाराशर कृषी उत्पादक कंपनी चे इथं आपण उभे आहोत तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रथमतः ही जिरेनियमची लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे जिरेनियमचे रोपांची सुद्धा त्यांनी निर्मिती केलेली आहे. जे जे इच्छुक शेतकरी आहेत त्यांना ते रोपंसुद्धा पुरवठा त्याच्यामध्ये करतात आणि सर्वात याच्यात महत्त्वाचं जे तयार झाल्यानंतर रोपं तयार झाले झाडं तयार झाल्यानंतर त्याचं तेल काढण्यासाठी जे युनिट लागतं ते युनिटसुद्धा त्यांनी इथे तयार केलेलं आहे आणि त्या तेलाचा जो भाव बाहेर जर पाहिला आपण तर साधारणतः 12-12 हजार रुपये किलोप्रमाणे त्याचा दर आहे आणि एक टन पाल्यापासून साधारणतः 800-900 ते 1 किलोपर्यंत त्याचं तेल तयार होतं आणि अशा प्रकारे जर आपण बघितलं एकदा जर लागवड केली या पिकाची तर 3 वर्षापर्यंत परत त्याला लागवड करावं लागत नाही. त्याच्यामुळे रोपाचा आणि मशागतीचा जो खर्च आहे तो एकदाच करायचा आहे. नंतर 3 वर्ष त्याच्या फक्त कापण्या करायच्या आहे आणि त्या प्लांटमध्ये आपण ते पोच करायचं आहे. तरी हा एक नवीन पिकाय आता शेतकऱ्यांना आवडू लागलेला आहे. आता खूप शेतकरी इथं येऊन भेट देत आहेत आणि समजून घेतात त्यांचा प्रकल्प आणि या पद्धतीने शेतकऱ्याने जर नवीन इकडे गेले तर साधारणतः एकरी वर्षाला 3-4 लाखापर्यंत उत्पन्न शेतकरी मिळू शकतो. याच्यामध्ये जास्त काही दुसरं कीड रोग किंवा रिस्क फॅक्टर नाही आहे. तरी शेतकऱ्याने ह्या नवीन प्रयोगाकडे वळावं आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा यासाठी इथं हे जे प्लांट आहेत यांना मी शुभेच्छा देतो की यांनी चांगला प्रयोग सुरू केलेला आहे आणि रोपंसुद्धा तयार केलेलं आहे. त्यांच्या कंपनीने आता नवीन पुढं शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या निविष्ठासुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालू केलेला आहे. तर त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.